नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण रस्त्याने जात असता तेव्हा तुम्ही वेगवेगळी चिन्ह पाहत असता ते पाहून लक्षात आलं असेल की हे चिन्ह नेमके कशासाठी दिलेले असतात मुख्यत्वे आपण पाहत असाल काही चिन्ह वर्तुळामध्ये दिलेले असतात काही त्रिकोणामध्ये दिलेले असतात काही चौकोनामध्ये दिलेले असतात जसे की या प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे जसे की आपण जे काही वर्तुळामध्ये चिन्ह पाहतो तर त्यांना म्हणतो आपण मॅन्डेटरी सायन्स म्हणजे त्यांचं उल्लंघन केलं आपण तर आपल्यावर दंडात्मक कार्य कार्यवाही होऊ शकते जे चिन्ह त्रिकोणामध्ये असतात त्यांना आपण सावध करणारी चिन्ह म्हणतो म्हणजे रस्त्यामध्ये पुढे काय धोका आहे याची माहिती आहे जे या चिन्ह आपल्याला अगोदर देतात त्यांना आपण सावध करणारी चिन्ह म्हणतो जसं की रस्त जसं की आपले नाग पुढे नागमोडी वळण आहे पुढे अरुंद पूल आहे त्यानंतर काही चिन्ह तुम्ही चौकोनामध्ये पाहत असाल त्यांना म्हणतो आपण माहितीदर्शक चिन्हे जसं की रस्त्यामध्ये काय सुविधा आहेत जसं की हॉस्पिटल कुठे आहे किती अंतरावर आहे कोणत्या दिशेला आहे या चिन्हांना आपण माहितीदर्शक चिन्ह म्हणतो तर आज आपण वाहतूक चिन्हांबद्दल सविस्तरमध्ये जाणून घेऊया प सर्वप्रथम आपण पाहू वाहतूक चिन्हांची गरज काय आहे आपल्याकडे बहुतांश वाहन चालक हे अशिक्षित असतात त्यामुळे त्यांना वाहतुकीचे चिन्ह लक्षात ठेवण्यास मदत होते आणि पूर्ण जगामध्ये चिन्ह एक समान असावे म्हणून आपण वाहतुकीच्या चिन्हांचा वापर करतो मुख्यत्वे ही चिन्हे रस्त्याच्या डाव्या बाजूला दिलेली असतात या चिन्हांचे तीन प्रकार पडतात मँडेटरी सायन्स त्याला आपण मराठीत म्हणतो आदेश देणारी चिन्हे कॉशनरी सायन्स त्याला आपण मराठीत म्हणतो सावध करणारी चिन्हे आणि तिसरा आहे ज्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेटरी सायन्स किंवा माहितीदर्शक चिन्हे याबद्दल आपण सविस्तरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया